गणिताची सूत्रे आणि नियमात बीजगणितीय व्यंजकांचा वापर करणे गैरसमज आज आपण बघणार आहोत गणिताची सूत्रे आणि नियमात म्हणजे फॉर्म्युलाज अँड रूल्स ऑफ मॅथमध्ये बीजगणितीय व्यंजकांचा म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचा वापर करण्याशी संबंधित काही गैरसमज काही उदाहरणांच्या मदतीने आपण याविषयी चांगल्या प्रकारे जाणून घेतले चला आता या संबंधित काही गैरसमज जाणून घेऊयात संख्यांच्या प्रतिरूपांचे व्यंजक बनवताना आणि त्यांना सोडवताना नेहमीच काही ना काही चुका होतात चला एका उदाहरणाच्या मदतीने हे समजून घेऊ जर तुमच्याकडे ए टॉफी आहे आणि तुमच्या भावाकडे तुमच्या दुप्पट टॉफी आहे तर जर तुम्हाला प्रत्येक मिनिटाला चार टॉफी आणखी मिळत गेल्या तर चौथ्या मिनिटाला तुमच्याकडे किती टॉफी असतील आता जर तुमच्याकडे ए टॉफी असेल तर तुमच्या भावाकडे दोन ए टॉफी असतील जसे की आपल्याला माहीत आहे की प्रत्येक मिनिटाला तुम्हाला चार टॉफी आणखी मिळणार आहेत तर पहिल्या मिनिटात तुमच्याकडे ए अधिक चार टॉफी असतील ज्याला आपण पहिले पद मानून या प्रकारे दाखवू शकतो आता पुढच्या प्रत्येक मिनिटानंतर आपल्याला आणखी चार टॉफी यात मिळवायच्या आहेत तर यापुढे पद असेल ए अधिक चार अधिक चार म्हणजे ए अधिक चार गुणिले दोन बरोबर ए अधिक आठ तिसरे पद असेल ए अधिक चार अधिक चार अधिक चार, चार म्हणजे ए अधिक चार गुणिले तीन बरोबर ए अधिक बारा आणि चौथे पद असेल ए अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार, चार। म्हणजे ए अधिक चार गुणिले चार बरोबर ए अधिक सोळा आता शेवटी चौथ्या मिनिटानंतर तुमच्याकडे एकूण ट्रॉफी असतील ए अधिक सोळा अशा प्रकारे एनवे पद असेल एक अधिक चार एन तर आपण म्हणू शकतो की एन मिनिटानंतर तुमच्याकडे असणाऱ्या टॉफींची एकूण संख्या असेल ए अधिक चार ये एन येथे एन एकूण मिनिटांची संख्या दाखवतो जर आपण या व्यंजकात ची किंमत एक दोन तीन इत्यादी ठेवली तर तुम्हाला प्रत्येक मिनिटाला मिळालेल्या टॉफींची संख्या मिळेल म्हणजे टॉफीच्या संख्येचे प्रतिरूप मिळेल ए अधिक चार ए अधिक आठ ए अधिक बारा ए अधिक सोळा याच तऱ्हेने ए अधिक चार एन अशा प्रकारे तुमच्या भावाकडे पहिल्या मिनिटानंतर टॉफी असतील दोन ए अधिक चार ज्याला आपण पहिले पद मानून काहीसे अशा प्रकारे दाखवू शकतो आता पुढच्या प्रत्येक मिनिटानंतर आपल्याला चार टॉफी आणखी जोडायच्या आहेत तर दुसरे पद असेल दोन ए अधिक चार अधिक चार म्हणजे दोन ए अधिक चार गुणिले दोन बरोबर दोन ए अधिक आठ तिसरे पद असेल दोन ए अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजे दोन ए अधिक चार गुणिले तीन बरोबर दोन ए अधिक बारा आणि चौथे पद असेल दोन ए अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजे दोन ए अधिक चार गुणिले चार बरोबर दोन ए अधिक सोळा म्हणजे शेवटी तुमच्या भावाकडे चौथ्या मिनिटानंतर टॉफी असतील दोन ए अधिक सोळा तर आपण म्हणू शकतो की एन मिनिटानंतर तुमच्या भावाकडे असणाऱ्या टॉफींची संख्या असेल दोन ए अधिक चार एन लक्षात घ्या की सुरुवातीला तुमच्या भावाकडे तुमच्या दुप्पट टॉफी होत्या परंतु प्रत्येक मिनिटानंतर तुमच्या भावाला तुमच्या इतक्याच टॉफ्या मिळाल्या ज्याची संख्या चार आहे बरेचदा मुले प्रत्येक मिनिटाला मिळालेल्या टॉफींना देखील दुप्पट करतात ज्यामुळे त्यांना पहिले पद अशा प्रकारे प्राप्त होते दोन ए अधिक चार गुणिले दोन म्हणजे दोन ए अधिक आठ जे चुकीचे आहे फक्त ला दोन ने गुणायचे आहे ला नाही तर योग्य प्रतिरूपानुसार तुमच्या भावाकडे टॉफी असतील दोन ए अधिक चार दोन ए अधिक आठ दोन ए अधिक बारा दोन ए अधिक सोळा अशाच प्रकारे दोन ए अधिक चार एन आज आपण पाहिले गणिताची सूत्रे आणि नियमात बीजगणितीय व्यंजकांचा वापर करण्याशी संबंधित काही गैरसमज आशा करतो की या व्हिडिओमुळे तुमचे बरेच गैरसमज दूर झाले असतील धन्यवाद